जय महाराष्ट्र शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट युट्यूब चॅनलवर आपणास कल्पना असेल की कृषी मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी आठ दिवसांच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यावर विम्याचे रक्कम जमा करा असे आदेश दिलेले होते त्यानंतर तब्बल दहा जिल्ह्यांचा पीक विम्याचा प्रश्न हा मार्गी निघालेला आहे तर कोणतेही दहा जिल्हे आहेत कशाप्रकारे इकडे विमा वितरित केला जातो आहे माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राइब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर या ठिकाणी आपण पाहाल तरी संपूर्ण जिल्ह्यांची नावे आहेत परभणी वर्धा नागपूर असेल जालना असेल गोंदिया आहे कोल्हापूर आहे वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार अशा प्रकारे हे दहा जिल्हे आहेत ह्या दहा जिल्ह्यांचा पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे येथे विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यात आपण जर पाहाल तर शेतकरी बांधवांना हेक्टरी किती रक्कम मिळत आहे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे हे सविस्तर अपडेट्स आपण स्टेप बाय स्टेप जी माहिती आहे ए टू झेड ती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारचे सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या इतर जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा लाभ घेता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद